यापुढे जर परिवहन कर्मचारी दगावला तर त्याचे प्रेत महापालिकेत आणतो, कॉम्रेड आडम मास्तर यांचा इशारा। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन। सोलापूर परिवहन उपक्रम महापालिका अंतर्गत असून ते पालिकेचे अविभाज्य अंग आहे। अशा या सोलापूर महानगरपालिकेचे आजमितीला 49 कर्मचारी मयत झाले आहेत। त्यांची कुटुंबे उघड्यावर आली आहेत। ज्यांनी आयुष्यभर महापालिकेची सेवा बजावली अशा कर्मचाऱ्यांना महापालिकेने काय दिले? पालिकेच्या ढिसाळ आणि भोंगळ कारभारामुळे परिवहन कर्मचारी वनवास भोगत आहेत, त्यांच्या कुटुंबाची वाताहात झाली आहे, याला महापालिका जबाबदार आहे असा घणाघाती आरोप केला। यापुढे जर परिवहन कर्मचारी दगावला तर त्याचे प्रेत महापालिकेत आणतो असा इशारा दिला आहे। 596 रुपयाला 80 प्रमाणे दर वर्षाला 7.5 कोटी रुपये पेन्शन देत आहे। मी त्याला विचारतो, 7.5 कोटी रुपये लागणार हे बजेटमध्ये तरतूद केला? आमचे 230 लोकांना किती पैसे लागणार? वर्षाला 1.5 कोटी सुद्धा नाही। 7.5 कोटी द्यायला तयार आहे आणि 1.5 कोटी दिले माणसं मरावं शिकतात येऊन बस। किती माणसं मेलं? 49 माणसं परिवहन मध्ये देवाकडे गेली, याला जबाबदार आणि तुझ्या कसं सगळे माणसं। लाल बावटा सोलापूर महानगरपालिका कामगार युनियन C2 वतीने सोमवारी 26 जून रोजी सोलापूर महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर व माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाची सुरुवात करण्यात आली। यानंतर डफरीन चौक मार्गे कामठे रसपान गृह सोलापूर महानगरपालिकेवर लाल झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी करत कर्मचारी धडकले। यावेळी माजी नगरसेवक कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी, माजी नगरसेविका कामिनी आडम यांच्या नेतृत्वाखाली नगर अभियंता संदीप कारंजे यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले। या शिष्टमंडळात तौफिक शेख, सिकंदर जमादार, सुरेश बागलकोटे, महबूब शेख, अयुब शेख, देविदास गायकवाड, रमेश गवळी, हंसगिरी आदी उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्यांसाठी आत्ताच आमच्या जगदा राजा यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।